संत रूपलाल महाराज नगर परिषद शाळेमध्ये तालुकास्तरीय एक दिवसीय दिव्यांग विद्यार्थी तपासणी शिबिर संपन्न. संत रूपलाल महाराज नगर परिषद मराठी शाळा क्रमांक 1 जळगाव जामोद येथे समावेश शिक्षण विभाग समग्र शिक्षा जिल्हा परिषद बुलढाणा व जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने समावेशित शिक्षण विभाग गट साधन केंद्र पंचायत समिती जळगाव जामोदद्वारे आयोजित तालुकास्तरीय एक दिवसीय दिव्यांग विद्यार्थी तपासणी शिबिर पार पडले. सदर कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर लुईस ब्रेल व विद्येच्या देवता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सदर कार्यक्रमासाठी तालुकास्तरीय दिव्यांग तपासणी शिबिराकरिता डॉक्टर भराड, डॉक्टर डाबरे, डॉक्टर तायडे, डॉक्टर बोंबटकर यांनी दिव्यांग विद्यार्थी तपासणीकरिता उपस्थित होते. तसेच सर्व डॉक्टरांच्या चमूने उपस्थित विद्यार्थी व पालकांना मोलाचे मार्गदर्शन करून उद्बोधन केले. सदर कार्यक्रमासाठी गटसाधन केंद्र पंचायत समिती जळगाव जामोदचे गट शिक्षणाधिकारी वामन फणसाहेब, जावरकर सर, केंद्र प्रमुख खेरडा, शकील साहेब, विस्तार अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच उपस्थित विद्यार्थी व पालक यांना चहा पाणी जेवण देण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थी व पालक यांना येण्या जाण्याचे प्रवास भाडे देण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका गाठे मॅडम यांनी शाळेतील वर्ग खोल्या व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचप्रमाणे समावेशित शिक्षण विभाग अंतर्गत गटसाधन केंद्र पंचायत समिती जळगाव जामोद येथे दिव्यांग बालकांसाठी काम करणारे बाळू कुंदे, राधाकिसन खारडे, रघुनाथ आडे हे शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये वर्ग 1 ते 12 व अंगणवाडीचे 90 विद्यार्थी तपासणीकरिता उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व नियोजन आणि अनियोजन करण्यामध्ये समावेशित शिक्षण पंचायत समिती जळगाव जामोद येथील कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या कार्यक्रम कसा पार पडेल यासाठी अथक परिश्रम घेतले. सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून पुढील कार्यवाही करिता व लाभाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल असे गट शिक्षण अधिकारी यांनी सांगितले.